लास्ट सेशन वी हैव डन स्टैटिक फॉर्म जिसमें हमने देखा था कि सेव डेटा यानि कि सबमिट पे क्लिक करने के बाद डेटा कंसोल में सेव होना चाहिए रीसेट कैसे किया और अपडेट ठीक है अब उसमें वैलिडेशन भी सीखेंगे उसमें वैलिडेशन सेट करना तो मैं एक दो इनपुट का एक फटाफट छोटा सा फॉर्म बना लेती हूँ जिसमें सेव डेटा वगैरह भी कर लेते हैं और फिर उसमें हम लगाएंगे वैलिडेशन अभी मैं बूटस्ट्रैप वगैरह नहीं यूज कर रही उसमें सिर्फ एक सिंपल सा फॉर्म बना लेती हूँ तो ये प्रोजेक्ट बन गया फाइल ओपन फोल्डर प्रोजेक्ट एट ठीक है तो अभी सबसे पहले क्या करेंगे कंपोनेंट बना लेंगे मैं यहाँ पे टर्मिनल ओपन करके एन जी जी सी स्टैटिक स्टैटिक फॉर्म नाम से एक कंपोनेंट बना लेते हैं ठीक है तो सोर्स एप स्टैटिक फॉर्म यहां से ऐप का जो नाम है हमारा स्टैटिक फॉर्म इसे कर लेंगे कॉपी एंड कंपोनेंट डॉट एच टी एम एल में ये सबको हटा के यहाँ पे पेस्ट कर लेते ताकि हमारा ये फॉर्म कंपोनेंट लोड हो जब हम एन जी सर हाइफन ओ करेंगे तब सो so, यहाँ पे तब तक मैं एक फॉर्म बना लेती हूँ फॉर्म के लिए फॉर्म कोई बूट स्ट्रैप वगैरह नहीं और हाँ ये भी याद रखना आपको जब भी आप नया प्रोजेक्ट बनाओगे ना लाइक मैंने प्रोजेक्ट एट अभी ये नया प्रोजेक्ट बनाया और हमने कल देखा था कि बूट स्ट्रैप इंस्टॉलेशन करना एनपीएम आई बूट स्ट्रैप आईफन आईफन सेव देखे आप बूट स्ट्रैप इंस्टॉल कर सकते हो बट वो आपने जिस प्रोजेक्ट में इंस्टॉल किया होगा ना उसी प्रोजेक्ट तक लिमिटेड है मतलब अगर आपने नया प्रोजेक्ट बनाया ना तो आपको वापस से उसमें बूटस्ट्रैप इंस्टॉलेशन कराना पड़ेगा लाइक like, अगर हमने ये प्रोजेक्ट एड बनाया है और मैं चाहती हूँ मेरे फॉर्म को बूटस्ट्रैप के भी क्लासेस अप्लाई करूँ तो आपको अगेन यहाँ पे बूटस्ट्रैप का इंस्टॉल करने के लिए आपको लिखना पड़ेगा एन पी एम इंस्टॉल बूटस्ट्रैप वगैरा ठीक है तो फिलहाल मैं इसमें बूट नहीं लगा रही हूँ आप लगा के देखो आपको मैंने कमांड दिया था कि किस तरह से आप बूट को इंस्टॉल कर सकते हो और उसकी फाइल्स को हमें कहाँ पर लिंक करना होता है मैं सिंपल सा एक फॉर्म बना रही हूँ ताकि फटाफट हो जाए तो ये फॉर्म टैग हमने ले ली यहाँ पे अब फॉर्म के अंदर सपोज मुझे लिखना है फर्स्ट मुझे उसका फील्ड चाहिए ईमेल तो ईमेल के लिए इनपुट टाइप, के के ले ले टाइप टेक्स का जगह ईमेल रखेंगे हम यहाँ पे ईमेल के बाद लेतेम के बाद एक पासवर्ड भी ले लेते पासवर्ड और इनपुट टाइप उसका रहेगा हमारा पासवर्ड करेक्ट ये बस यहां तक बन गया और एक सबमिट के लिए बस बटन बना लेते बटन सबमिट का बटन का टाइप भी मेंशन कर लेते टाइप उसका रख लेते सबमिट सो दिस इज अ एच डी फॉर्म अब हमें इसे बनाना है स्टैटिक फॉर्म यानी कि जो भी डेटा हम यहाँ से इनपुट करेंगे इस फॉर्म से अभी ये मेरे पहले से भर के आ रहा है क्योंकि बहुत बारी मैंने ये सेम वेरिएबल यूज किए है कहीं पे तो डेटा भी सेट करके रखा है एक बार इसे मैं क्लोज कर लेती हूँ और न्यू टर्मिनल वापस से ओपन करके रन कर लेते इस विंडो को क्लोज कर देती हूँ पूरी तरीके से एस आई पी ऑल फिर भी ये भर के आ रहा है ओके okay, अभी ये इसमें पहले से फिल होके आ रही है डिटेल क्योंकि इसके पहले भी जो फॉर्म्स हुए थे ना तो उसमें सेम सेम डेटा मैंने डाल रखा था यूजर नेम वगैरह इसीलिए वो पहले से वहां पर लिख के आ रहा है ठीक है कोई बात नहीं हाँग तुम्हारा समोर नवीन कंपोनेंट बनवला ना दिस इज अवर न्यू कॉम्पोनेट स्टॅटिक फॉर्म हे मी आता नवीन बनवलं आहे याच्या अगोदर कुठेच काय नाही आणि हा प्रोजेक्ट पण जो आहे आपला तो प्रोजेक्ट पण नवीनच आहे सो ते कधी कधी बघा तुम्ही ईमेल आय डी वगैरे पासवर्ड सेव्ह सेव करता के सेव्ह केल्यावर काय सेव्ह डेटा का सेव जो राहते ना आपल्या ब्राऊझर मध्ये त्याच्यामुळे ते तसं ऍड झालेलं आहे फक्त हिस्ट्री वगैरे क्लिअर करायला लागेल त्यासाठी ठीक आहे चालेल जाऊ द्या ते मी करून घेते पहिले फक्त तुम्हाला याच्यामध्ये व्हॅलिडेशन सेट करायचे सो so, स्टॅटिक फॉर्म कधी बनेल आपला स्टॅटिक फॉर्म साठी आपल्याला काय करायचंय फॉर्म मध्ये इथे आपण हॅशटॅग हैश टैग लिख के यहाँ पे आपको जो भी फॉर्म का नाम लिखना है लिख लीजिए लाइक माय फॉर्म अभी ये भी नेम मैंने बहुत बारी सेम सेम यूज कर लिए इसीलिए यहाँ पे आप यूज करो जैसे कि सपोज जो भी फॉर्म आप बना रहे हो लॉगिन के लिए वगैरह बना रहे हो तो आप अपने फॉर्म का नाम लॉग दे सकते हो यहाँ पे इज इक्वल्स टू फॉर्म पे कंट्रोल लाने के लिए हमने यहाँ पर दे रखा था एन फॉर्म और एनजी फॉर्म यूज करेंगे तो हर एक इनपुट के अंदर हमें अगर हमारे वैलिडेशंस वगैरह भी सेट करने रहेंगे ना और डेटा गेट करना होगा तो यहाँ पर हमें यूज करना पड़ेगा एनजी मॉडल एंड एनजी मॉडल इज अ पार्ट ऑफ फॉर्म्स मॉड्यूल ये कहाँ से आया है एनजी मॉडल ये जो एनजी मॉडल आया है ये फॉर्म मॉड्यूल से आया है तो अभी आपने अगर एन मॉडल का यूज किया है तो आपको एप डॉट मॉड्यूल डॉट टीएस के अंदर फॉर्म मॉड्यूल्स को भी इंपोर्ट करना पड़ेगा फॉर्म्स मॉड्यूल ठीक है तो यहाँ तक ये हो गया एच के पेज के ऊपर का वर्क कि हमने एक फॉर्म को नेम दे दिया लॉग इन फॉर्म लिखा ताकि ये एनजी फॉर्म पूरे फॉर्म पे अपना कंट्रोल ला सके एनजी मॉडल ताकि हर एक इनपुट के अंदर का डेटा हमें गेट करना है और वैलिडेशन भी देना होगा तो वो एन मॉडल की हेल्प से वैलिडेशन भी हम आगे दे सकते हैं ठीक है तो यहाँ तक हो गया फिर उसके बाद हमें क्या करना है स्टैटिक टीएस की फाइल में आना है नाउ सबमिट के लिए हमें एक फंक्शन बनाना है कि सबमिट पे क्लिक करने के बाद डेटा हमारा सबमिट हो जाए तो हमने उसके लिए एक सेव डेटा नाम से सपोज मैं एक फंक्शन बना लेती हूँ यहाँ पे फिर उसके बाद क्या करना है आपको जो भी डेटा सेव होगा वो एक पैरामीटर में स्टोर होगा लाइक डेटा एन फॉर्म की हेल्प से तो अगेन यहाँ पे आपको एन फॉर्म ठीक है अब ये एन जी फॉर्म नाम का जो क्लास है मतलब ये इम्पोर्ट नहीं हुआ है तो यहाँ से आप क्विक फिक्स करके इम्पोर्ट कर लो यहाँ से ये इम्पोर्ट होना चाहिए एन जी फॉर्म मॉड्यूल जो है एंगुलर फॉर्म से सो so, उसके बाद हमें डेटा कंसोल में रिप्रेजेंट करना है तो कंसोल डॉट लॉग और यहाँ पर डेटा डॉट हमें उसकी वैल्यूज गेट करनी है तो डेटा डॉट वैल्यू सिंपल so फंक्शन जो हमने डेटा को मिला मिलने के लिए लिखा है तो अभी ये सेव डेटा को बाइंड करेंगे कहाँ पर बाइंड करेंगे तो हमारा जो बटन है यहाँ पर सबमिट नाम का इसके ऊपर आपको बाइंड करना है तो बाइंड करने के लिए इवेंट आप यूज कर सकते हो जो कि है क्लिक इवेंट इज इक्वल्स टू आपके फंक्शन का नाम लिखना है यहाँ पे uh, सेव डेटा और सेव डेटा कौन सा होना चाहिए तो माई फॉर्म के अंदर जो डेटा हम लिखेंगे वो होना चाहिए यहाँ पे सेम सॉरी यहाँ पे मैंने लॉग इन दिया है ठीक है सो ये मैंने सेव डेटा करेक्ट लिखा यहाँ से यहाँ पे एक बारी पेस्ट ही कर लेती हूँ और लॉग इन है इसे हटा ही पडेगा

एकदा वापस कंपोनेंट रन करून बघूयात ब्राउजर वरती एखाद्या ऑप्शन दे, मध्ये युजर आय डी पासवर्ड ते सेव्ह ऑप्शन येतो ना ते सेव्ह केला असेल त्यामुळे ते बार बार ठीक आहे हाच डेटा आपला सबमिट होतोय का एकदा चेक करते मी सबमिट बटनला क्लिक करून पण इथे एरर देतोय ना आपल्याला मॅम कन्सोल क्लिअर करून घ्या ऑब्जेक्ट तर आला इथे आपला फॉर्म नेम बरोबर लागलेला आहे ना हे लॉग इन कारण की इथे ऑटोमॅटिकली आलं पाहिजे टॅग लॉग इन इज इक्वल्स टू एन जी फॉर्म आणि ते बस एनजी फॉर्म दॅट्स इट ठीक आहे इथे तुमचा इतपर्यंत तुमचा इथपर्यंत झाला होतं ना काल तुम्हाला सबमिट वगैरे करता येत आहे फॉर्म मध्ये सबमिट केलं की कन्सोल मध्ये डेटा आपला रिप्रेझेंट होतोय तर यामध्ये काय करायचंय व्हॅलिडेशन म्हणजे काय की जर का समजा इथे कोणी इनकरेक्ट डेटा फील करत असेल जसं ईमेल आता ईमेल मध्ये कसं जर आपण ऍट द रेट जीमेल लिहित असेल तर तो त्याच्यातला व्हॅलिड डेटा झाला ठीक ठीके किंवा समजा मी क्लिक केलं आणि डेटा काहीच न फिल करता मी ला क्लिक केलं म्हणजे टच अनट चे इव्हेंट जे तुम्हाला आता इथे दिलेले आहेत बघा ऑलरेडी जेव्हा पण तुम्ही एखाद्या हे सर्व क्लिअरच करायला लागेल Uh, जर का सपोज मी इथे काहीच डेटा फील नाही केला जस्ट इथे क्लिक केला आणि आउटसाईडला क्लिक केलं तर त्याने इथे एक एरर मेसेज दिला पाहिजे की प्लीज एंटर डेटा किंवा प्लीज फिल करेक्ट व्हॅल्यूज किंवा तुम्ही ईमेल आयडी लिहताय त्या ईमेल आय डी मध्ये ऍट द रेट न लिहिता लगेच पुढचं नाव लिहायला घेतलं तर या इनपुट बॉक्सने तुम्हाला काहीतरी एरर मेसेज इथे दिला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण आता यामध्ये सेट करणार आहोत व्हॅलिडेशन सो व्हॅलिडेशनसाठी तुम्हाला काय करायला लागेल की तुमच्या फॉर्म मध्ये तुम्ही जे काही घेतलेले आहेत ना सगळ्यात पहिला तर त्याला आपण रिक्वायर्ड करून टाकणार सर्वांना कंपल्सरी रिक्वायर्ड करून टाकायचंय इथे याला रिक्वायर्ड करूया ऐवजी वे वेगळ्या व्हॅल्यूज घेतल्या ना तर माझा हा फॉर्म वर्क करेल मी इथे करून बघते पाहिजे तर हे नेम वगैरे मी ऑलरेडी भरपूर ठिकाणी लावून हे केलं ना तर मी इथे समजाल इथे फर्स्ट नेम टेक्स्ट आहे आणि ते समजा ऍड्रेस घेते किंवा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घेऊयात इथे टाईप त्याचा परत आपण टेक्स्टच करून बघूया नंबर असेल तरी चालेल टेक्स्ट असेल तरी नंबर लिहू शकेल मी ठीक आहे सो एकदा चेक करून बघूयात कन्सोल मध्ये काय एरर आहे NG model is used within a form tag, either the name attribute must be okay. He the clothes puns Halalahi upload over any form tag. chat Madiah. Error mess not at the one. तुम्हाला काय का दिसत आहे का मला माला तो बरबर दिसशटैग लॉग इन फॉर्म च नाव लिहन एनजी फॉर्म लिखे है ई मेल मध्य टाइप ई मेल नेम आईडी एन जी मॉडल स्पेलिंग पण करेक्ट हेलो मैम हाँ वो फॉर्म पे हम लोग एनजी सबमिट जो लगाते हैं उस पे लगाते हैं ना सेव डेटा वाला हाँ वो इधर भी आप लगा सकते हो बटन पे भी लगा सकते हो हमने बटन पे ही यूज किया था वो वर्क कर रहा है मैम नेम एट्रीब्यूट में जो कहीं ना नेम एट्रिब्यूट में जो ईमेल कॉस्ट नेम ओके यस ईमेल डेट इस मिसिंग कॉस्ट नेम नेम एट्रिब्यूट इस मिसिंग कांटेक्ट नंबर ओके okay. सो so, हे नेम लिहिणं आपल्याला कंपल्सरी होतं ना कारण की कन्सोल मध्ये आपल्या नेम सोबत ना तो डेटा येतो ठीक आहे so, सो हे काही पण लिहू शकतो हो सपोज आता कॉन्टॅक्ट लिहिले तिथे फक्त आपण कॉन्टॅक्ट लिहिलं चालेल चालेल कॉन्टॅक्ट लिहिलं तर कॉन्टॅक्टही चालेल मग इथे जे तुला कॉन्टॅक्ट नंबर लिहून आलेला ना, ना त्याच्याऐवजी कॉन्टॅक्ट लिहून येईल फक्त एवढंच म्हणजे इथे तुम्ही जे नेममध्ये लिहिलेलं असेल ना ईमेल फर्स्ट नेम ते कन्सोलमध्ये डिस्प्ले होताना तुम्हाला दिसणार इकडे म्हणजे बघ मी हा ईमेल आय डी घेतला हे फर्स्ट नेम घेतलं कॉन्टॅक्ट नंबर घेतला सपोज आणि सबमिट सो हे इथे जे लिहिलेलं ईमेल आहे ना हे ईमेल हे वाला टेक्स्ट आहे इथे जे लिहिलेला आपण फर्स्ट नेम आहे तो या नेममध्ये लिहिलेला फर्स्ट नेम आणि इथे जे कॉन्टॅक्ट लिहिले ते इथे लिहिलेला आहे कॉन्टॅक्ट हा टेक्स्ट नाही रिप्रेझेंट होत ठीक आहे सो फक्त नेम मिसिंग होतं त्यामुळे एरर येत होता आपल्या याच्यामध्ये पण नेम कंपल्सरी आपल्याला लिहावं लागेल एन जी मॉडेल आणि मी आता रिक्वायर्ड केलेले आहेत रिक्वायर्ड म्हणजे काय की मला सबमिट करण्याच्या अगोदर कंपल्सरी तुम्हाला ईमेल कंपल्सरी फर्स्ट नेम आणि कंपल्सरी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला लिहावा लागेल सो आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये की समजा हा ईमेल आहे बघा या ईमेलच्या खाली आणखीन एक आपण टॅग घेत आहोत स्पॅन टॅग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही एरर मेसेज हवा असेल तो तुम्ही लिहू शकता जसं की एंटर वॅलिड ईमेल फॉर एक्झाम्पल असा काहीतरी तर इथे तुम्हाला आता तो दिसूनच येईल पहिल्यापासूनच एंटर वॅलिड ईमेल ॲड्रेस ठीक आहे तर आपल्याला हा कधी आला पाहिजे इथे भरला नाही किंवा चुकीचा भरला तर हा मेसेज आला पाहिजे याला थोडस आपण स्टाईल करूयात रेड कलर मध्ये कलर आणि रेड म्हणजे जो काही एरर मेसेज असेल तो समजा आपण रेड मध्ये डिस्प्ले करूयात ठीक आहे सो आता तो कधी डिस्प्ले झाला पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल इनव्हॅलिड ईमेल कोणी टाईप करत असेल म्हणजे विदाउट ऍट द रेट किंवा त्याच्यात काही व्हॅल्यूज नाही भरली तर लिहून आलं पाहिजे एंटर व्हॅलिड ईमेल सो so मीन्स मला या इनपुट वरती व्हॅलिडेशन सेट करायचं आहे कंडिशन लावायचं आहे इफ इनव्हॅलिड असेल तर तुम्ही हे स्पॅन दाखवा मग आता आपण याच्या अगोदर डायरेक्टिव्ह मध्ये तुम्ही केला असेल बघा ऍस्ट्रिक देऊन आपण एन इफ चा युज करतो स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह एनजी इथे आपण युज करणार आहे बट त्या एन मध्ये आपण कसं मार्क्स ग्रेटर दॅन थर्टी फाईव्ह असेल तर दाखवा हा डीव नाही तर नाही मार्क्स नावाचा कुठेतरी वेरिएबल आपण एक द्यायचो तर सिमिलरली जर तुम्हाला ह्या इनपुटला टार्गेट करायचं आहे ना एन इफ मध्ये ह्या इनपुटला टार्गेट करायचं आहे एन इफ मध्ये तर याला पण काहीतरी तुम्हाला नाव द्यावं लागेल ते टीएस मध्ये नाही आता इथेच आपण त्याला काहीतरी नाव देणार आहोत या इनपुटला टार्गेट करण्यासाठी मग त्यासाठी तुम्ही अगेन हॅशटॅग आणि या इनपुटला काय नाव द्यायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही ईमेल आहे तर ईमेल देऊ शकता किंवा काही पण देऊ शकता जे तुम्हाला नाव पाहिजे टार्गेट करण्यासाठी ते सो हा तर ईमेल आहे सपोज तर आपण याला ईमेलच नाव देऊयात आयडेंटिफाय करण्यासाठी ईमेल इज इक्वल्स टू डबल कोड्स मध्ये हे एन जी मॉडेल आहे ना हे याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला टाकायचं आहे सो so, या एन जी मॉडेल चा यूज अगेन आपल्याला ईमेल मध्ये करायचा आता या ईमेल ला आपण या स्पॅन मध्ये टार्गेट करणार आहोत सी ऍट द रेट इज इक्वल्स टू डबल कोर्स मध्ये एन जी मॉडेल एन जी मॉडेलच्या हेल्पने व्हॅलिडेशन आता आपण सेट करूयात ईमेल ला टार्गेट करून टार्गेट कुठे करायचंय या स्पॅन मध्ये कसं तर आता इथे याच्या डबल कोर्डच्या बाहेर येऊयात आपण ऍस्ट्रिक एन जी इफ चा वापर करूयात इज इजिक्वल्स टू डबल कोर्स मध्ये आपल्याला सांगायचंय की ईमेल म्हणजे सेम नाव असलं पाहिजे जे नाव तुम्ही इथे लिहिलेलं आहे ना ते सेम नाव इथे तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे ईमेल ठीक आहे ईमेल डॉट इन व्हॅलिड ईमेल डॉट इन व्हॅलिड म्हणजे जर इन वॅलिड असेल तर ते इनपुट मधला तर हा स्पॅन मधला जो टेक्स्ट आहे ना एंटर व्हॅलिड नेम हा डिस्प्ले होणार कधी डिस्प्ले होणार जेव्हा ईमेल इनवॅलिड असेल तेव्हा अँड अँड अँडच साईन द्यायचं आहे आणखी जेव्हा तुम्ही त्याला टच पण कराल ना टच म्हणजे समजा असं इथे क्लिक करून बाहेर क्लिक केलं आणि काय भरलंच नाही त्याच्यामध्ये तेव्हा पण ते तिथे डिस्प्ले झालं पाहिजे मग इथे आपल्याला ईमेल डॉट टी ओ यू सी एच ई डी टच हा आपण टेक्स्ट त्यामध्ये आहे म्हणजे जर तुमचा डेटा इनवॅलिड असेल किंवा तुम्ही खाली टच केला त्याच्यामध्ये काय लिहिलं नाही तरी तो तुम्हाला स्पॅन मधला मेसेज दाखवेल तो 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 सी आता आता तुम्हाला डिस्प्ले नाही होते समजा मी इथे इथे टच आणि बाहेर क्लिक तर इनवॅलिड नेम म्हणजे तुम्ही इथे टच केला आणि काय भरलंच नाही आता समजा मी पुढच्या याच्यात जाते तर तुम्हाला तो सांगतोय की तुम्हाला इथे इनवॅलिड ईमेल ऍड्रेस लिहायचा आहे किंवा आपण जर समजा हे टाईप करतो आणि इथे मी क्लिक केला आता बघा हा मेसेज नाही आला इनव्हॅलिडचा यायला पाहिजे होता काय यायला पाहिजे होता कारण की मी इथे ऍट द रेट जीमेल नाही लिहिलं ना ऍट द रेट जीमेल कंपल्सरी असलं पाहिजे तर ते पण नसेल तरी सुद्धा इनवॅलिडचा मेसेज तिथे आला पाहिजे की एंटर व्हॅलिड ईमेल सो ईमेल जो आहे ना तो अँग्युलर मध्ये एक प्रीडिफाईन की दिलेली आहे आपल्याला ईमेल नावाची म्हणजे जिथे पण तुम्ही इनपुट टाईप ईमेल ठेवताय ना तिथे तुम्ही आता इथे कुठे पण समजा या रिक्वायर्ड च्या पुढे मी ईमेल लिहिते सो दिस इज अ प्री प्रीडिफाईन्ड वर्ड इन अँग्युलर ईमेल जर तुम्ही याच्यामध्ये लिहताय ना तर तो ईमेलचा जो काही फॉर्मॅट असतो ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तो घेतल्याशिवाय पुढे नाही जाणार पुढे नाही जाणार म्हणजे तो असेल तरच तो व्हॅलिड आहे असं कन्सिडर होईल अदरवाईज तो इनवॅलिड असेल म्हणजे हा ईमेल आपण सेपरेटली लिहिलेला आहे बघा हा ईमेल लिहिल्याने तो फक्त ईमेलचा फॉर्मॅट इथे पूर्ण घेतो ईमेलचा फॉर्मॅट म्हणजे तो पूर्ण चेक करणार की ऍट द रेट जीमेल डॉट कॉम सोबत लिहिलेला आहे की नाही लिहिलेला आहे ते सो आता मी इथे ईमेल लिहिलाय सो बघा मी इथे आता साई लिहिलं पुढचं सा नाव लिहायला घेतलं तर तो डायरेक्टली तुम्हाला दाखवेल एंटर व्हॅलिड ईमेल सो तुम्ही जसं ऍट द रेट लिहिलं आणि ऍट द रेटच्या पुढे तुम्ही काय असेल तुमचं डॉक्टर तुम्ही ते तुम्ही लियायला घेतला gmail.com तर तुमचा तो एरर जाईल म्हणजे तुम्ही आता याच्यामध्ये valid data लिहिलेला आहे म्हणून तसंच फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला काय लिहायचं आता व्हॅलिडेशन मी फक्त कशाला लावलेलं आहे ईमेललाच लावलेलं आहे हे व्हॅलिडेशन तुम्हाला प्रत्येक इनपुटला लावायचं असेल व्हॅलिडेशन तर तुम्ही प्रत्येक इनपुट मध्ये सुद्धा लावू शकता ठीक आहे हे आपलं ईमेलचं झालं समजा ईमेल या फील्डशी रिलेटेड इथपर्यंत आपलं व्हॅलिडेशन झालं ईमेल साठी सो so, सिमिलरली जर तुम्हाला फर्स्ट नेमला सुद्धा व्हॅलिडेशन सेट करायचं असेल आपण याला सुद्धा रिक्वायर केलंय याला सुद्धा टार्गेट देण्यासाठी ना तुम्हाला एक नाव द्यावं लागेल काहीतरी तर परत एकदा समजा हॅशटॅग आणि ते मी फर्स्ट नेम घेते इज इक्वल्स टू डबल कोर्स मध्ये एन जी मॉडेल घ्यायचं आहे अगेन आपल्याला याच्या पण खाली स्पॅन इन्सर्ट करा आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला लिहायचं असेल समजा एंटर करेक्ट नेम किंवा प्लीज फिल हवा असेल मॅडम बॉक्समध्ये काय त्या इनपुट रेडमध्ये मध्ये मॅम हा त्याच्या आतमध्ये लिहायचे त्याच्या आतमध्ये नाही लिहिते आपण हे इनपुट इथे कंप्लीट झालाय त्याच्या खाली न्यू टॅग घेतोय आपण स्पॅन टॅग घ्या स्मॉल टॅग त्यामध्ये आलं पाहिजे असं आतमध्ये ना अ, 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 अरे हे इनपुटची झाली इथपर्यंत त्याच्या खाली आपण ही स्पॅन घेतलंय पण हे कशाचं हे फर्स्ट नेमचा आहे हा एवढा क्लिक केल्यानंतर बाहेर येतो ना देटा हो बाहेरच ले आतमध्ये नाही आतमध्ये नाही डिस्प्ले आहे आपण बाहेर डिस्प्ले आता हा फॉर्म जो आहे ना हा मी प्रॉपर नाही बनवलाय सी हा समोर येतोय तुम्ही जर बघितला असेल तर फॉर्म एका खाली एक असतो म्हणजे तुम्ही आता कालच आपण बूटस्ट्रॅपचा युज करून केलेला तर एका खाली एक डिस्प्ले होतात ना आपले ईमेल फोर्स नेम वगैरे सो जेव्हा तुम्ही तो डेटा फिल नाही केला तर एक्झॅक्टली त्या इनपुट बॉक्सच्या खाली तो मेसेज आला पाहिजे आपल्याला की तुम्ही हे रॉंग लिहित आहे म्हणून तुम्ही बी आर वगैरे कशाला टाकताय तुम्ही सी ए क्लास आपल्या आपल्या हे करा ना बुटस्ट्रॅप च्या हेल्पला फॉर्म बनवा आता इथे समजावं म्हणून आता इथे समजावं म्हणून इथे okay, ना, ना रे इनपुट बॉक्सच्या खाली ते एवढं व्यवस्थित नाही दिसणार आहे हा डेटा समजा आता इथे समोर येतोय तुम्ही व्यवस्थित फॉर्म बनवा बूटस्ट्रॅपच्या हेल्प हेल्पने आपण कालच तो टॉपिक केलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही ने फॉर्म बनवू शकता ठीक oh. आहे हा सो ते तुम्ही करून बघा आता तेवढं सगळं तुम्हाला डिझाईनिंग काय कसं कुठे काय पाहिजे आहे ते सर्व करून पहा आपण फक्त युजेस समजून घेतो सो आता इथे मी याला टार्गेट करण्यासाठी अगेन एक नाव दिले फर्स्ट नेम सो अगेन ह्या स्पॅन टॅकच्या आतमध्ये याला पण जर तुम्हाला कलर वगैरे करायचा असेल तर ही सेम स्टाईल मी इथून उचलून इथे पेस्ट करते तुम्ही बुटस्टॅपचा वापर केला असेल तर तुम्ही इस क्लास वापरू शकता टेक्स्ट डेंजर नावाचा याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला स्टाईल वगैरे द्यायची गरज पडणार नाही आता अगेन इथे एन जी इफचा वापर करून इज इक्वल्स टू आता इथे काय आहे फर्स्ट नेमला टार्गेट करायचं आहे आपल्याला सो so, फर्स्ट नेम डॉट अगेन इनवॅलिड म्हणजे सेमच लिहायचे तुम्हाला सगळीकडे जर हा इनवॅलिड असला किंवा फर्स्ट नेम डॉट जर असेल तर फक्त हा डिस्प्ले झाला पाहिजे ठीक आहे म्हणजे अगेन मी याच्यातनी काहीच न लिहिता जर का पुढच्या याच्यामध्ये गेले तर तो लगेच डिस्प्ले करेल पण जर तुम्ही त्याच्यात काही डेटा लिहिला तर बघा तो निघून गेला एरर जो तुमचा येत होता तुम्ही काहीच नाही भरलं त्याच्यामध्ये तर तो लगेच तुम्हाला डिस्प्ले करेल तिकडे एरर ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला फक्त व्हॅलिडेशन व्हॅलिडेशन मध्ये तुम्हाला काय करायचंय की ज्या इनपुटला तुम्ही व्हॅलिडेट करत आहात ज्या इनपुट साठी तुम्हाला काहीतरी व्हॅलिडेशन सेट करायचंय त्याला टार्गेट करण्यासाठी काहीतरी नाव द्या हॅशटॅग आणि त्याचं नाव इज इक्वल्स टू एनजी मॉडेल आणि त्यानंतर तुम्ही स्पॅन टॅग जी खाली घेतली आहे म्हणजे जो काही एरर मेसेज तुम्हाला पाहिजे आहे तो आपण अगेन सेपरेट टॅग मध्येच लिहिणार आहे इनपुटच्या आतमध्ये नाही लिहिणार आहे इनपुटच्या आतमध्ये तुम्ही तुमचा प्लेस होल्डर लिहू शकता का की काय आहे ते एंटर युअर नेम किंवा हा ईमेल आहे ना तर एंटर युअर ईमेल आय डी तर तुम्ही प्लेस होल्डर वगैरे ऍड करू शकता याच्यामध्ये तो एरर मेसेज आपल्याला इथेच नाही डिस्प्ले करायचा इथेच एरर मेसेज डिस्प्ले केला तर नंतर आपण आपला टेक्स्ट कुठे लिहिणार त्याला कट करून त्यामुळे आपल्याला तो एरर मेसेज समोर आता हा समोर येतोय तुम्ही खाली सुद्धा शो करू शकता जेव्हा तुम्ही एक्झॅक्टली व्यवस्थित मध्ये जाल फॉर्मच्या तेव्हा ठीक आहे तर आता जर का मी याच्यामध्ये ईमेल टाईप करत आहे समजा एस एच डबल ई शीतल आणि जर मी डायरेक्टली पुढे गेले तर तो त्याला इनवॅलिड कन्सिडर करेल कारण की आपण ईमेल हा फॉर्मॅट सेट केलेला आहे तिथे तर मला कंपल्सरी हे लिहावं लागेल फर्स्ट नेम काय हवं आहे हे पण लिहावं लागेल जसं लिहिणार तो एरर मेसेज निघून जाईल अगेन आता मी कॉन्टॅक्ट नंबर साठी तो काही दिलेला नाही आहे व्हॅलिडेशन जर तुम्ही कॉन्टॅक्टला पण दिलात तर तुम्हाला कॉन्टॅक्टची फिल लिहिणे सुद्धा कंपल्सरी होईल सो आता मी इथे काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर फिल करून डेटा जर सबमिट केला आपण इथे रि कन्सोलमध्ये चेक करूयात तर इथे आपला हा पूर्ण जो काही डेटा असेल बघा तो आपल्याला डिस्प्ले होऊन जाईल म्हणजे सेमच आहे सबमिटचं वगैरे काम फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन लावायचं आहे ठीक आहे आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता यामध्ये आता हे तर व्हॅलिडेशन झालं सपोज मी रिफ्रेश करते स्क्रीन आणि सबमिट करते सो विदाउट फिलिंग एनी डेटा काहीही न भरता मी सबमिट केलं तरी सुद्धा बघा तुमचा जो डेटा आहे तो सबमिट झाला आहे म्हणजे ब्लँक फिल्ड आलेला आहे तिथे जर तुम्ही बघू शकत असाल कॉन्टॅक्ट मध्ये काहीच नाही ईमेल मध्ये पण काहीच नाही आणि फर्स्ट नेम मध्ये पण काहीच नाही आहे so, सो आपण एक काम करू शकतो की हे जे आपलं बटन आहे ना सबमिटचं बटन याला आपण डिसेबल्ड करूयात डिसेबल्ड म्हणजे काय डिसेबल्ड केल्याने ते बटन डिस्प्ले नाही होणार ना बघा इथे हे थोडस लाईट कलर मध्ये तुम्हाला दिसेल आता हे बटन डिसेबल्ड आहे सो इथे so, मला जर अशी कंडिशन टाकायची असेल की हे डिसेबल्ड आहे हे अनेबल्ड कधी झालं पाहिजे जेव्हा ह्या सगळ्या फील्ड भरलेल्या असतील ना म्हणजे ईमेल पण लिहिलेला असेल फर्स्ट नेम आणि जसं मी कॉन्टॅक्ट नंबर लिहिल तसं हे अनेबल झालं पाहिजे बटन सो so, आपल्याला काय करायला लागेल ह्या बटनला डिसेबलचा चा वापर केला आपण आणि ह्या डिसेबलला ला या बटनला आपल्याला बाइंड करायचंय डिसेबल या वर्डला बाइंड करायचंय कशा सोबत बाइंड करायचंय आपला जो फॉर्म आहे ना लॉग इन त्या सोबत आपल्याला इथे त्याला बाइंड करायचं आहे म्हणजे आणि फॉर्मचं नाव लिहून डॉट इनव्हॅलिड म्हणजे जर का या फॉर्म मधला डेटा इनव्हॅलिड असेल तोपर्यंत काय असलं पाहिजे की हे जे बटन आहे आपलं ते डिसेबल्ड असलं पाहिजे ठीक आहे जर का आपला फॉर्म मधला डेटा इन असेल तर सो डिसेबल लिहिलं इज इक्वल्स टू लॉग इन डॉट इनवॅलिड इनवॅलिड असेल तोपर्यंत डिसेबल राहील जसं जसं तुम्ही फॉर्म भरत जाणार तर ते अनेबल्ड होईल सो एकदा आपण चेक करूयात आता मी इथे समजा जीमेल लिहिलं अजून पण हे डिसेबल्ड आहे फर्स्ट नेम भरलं तर हे डिसेबल अनेबल झालं बघा कॉन्टॅक्ट नंबर पर्यंत त्याने वेट का नाही केला कारण की मी कॉन्टॅक्ट नंबरला काय व्हॅलिडेशनच सेट नाही केलेलं इथे सी इथे मी व्हॅलिडेशन सेट केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या दोन फिल्ड ज्या आहेत त्या माझ्या कंपल्सरी होत्या ही फिल्ड माझी रिक्वायर्ड पण नाहीये म्हणजे ही फिल्ड मी भरली नाही भरली तरी सुद्धा मी माझा डेटा सबमिट करू शकते पण ह्या दोन गोष्टी मी कंपल्सरी केल्या त्यांना व्हॅलिडेशन सेट केले त्यामुळे जर याच्यात काहीच व्हॅल्यू नसेल तर तुमचं बटन ऑटोमॅटिकली डिसेबल्ड होऊन जाईल आणि तुम्हाला तो इकडे एरर मेसेज पण थ्रो करेल सो तुम्हाला इथे काहीतरी लिहिणच आहे तेव्हा तुम्ही तुमचा डेटा सबमिट करू शकता आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण कंपल्सरी करून टाकायचा असेल सो त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुमचे व्हॅलिडेशन जे आहेत ते सेट करावे लागतील क्लिअर आहे तर सिम्पली ज्यांनी ऑलरेडी फॉर्म क्रिएट केलेला आहे यूजिंग द बुडस्टॅप ज्यांनी आउटपुट शेअर केला होता ज्यांचा जा ऑलरेडी फॉर्म बनून झालेला आहे त्यांना फक्त काय करायचं आहे व्हॅलिडेशन देण्यासाठी त्यांच्या इनपुट बॉक्स मध्ये तुम्हाला इनपुट टाइप मध्ये एक फॉर्म ला टार्गेट करण्यासाठी नेम द्या ही एक स्टेप करायची आहे स्पॅन टॅगचा वापर करून तुम्हाला त्याच्यामध्ये काय एरर मेसेज पाहिजे आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एन इफ की जर का हा ईमेल इनवॅलिड असेल किंवा फक्त टच करून सोडलेला असेल तर हा एरर मेसेज आम्हाला दाखवा आणि रेड कलर दिलाय ताकि आपला एरर मेसेज नेहमी रेड कलर मध्ये दिसतो त्यामुळे तुम्हाला इथे रेड कलर दिलेला आहे तुम्ही जे हवे ते चेंजेस त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू यू करू शकता आणि असे व्हॅलिडेशन जर तुम्ही प्रत्येक इनपुटला देत असाल तर प्रत्येक वेळेस ती फील्ड भरणं गरजेचं आहे आणि डिसेबल्ड हे करू शकता ताकि बिना फिलिंग द फॉर्म म्हणजे कोणी जर काही डेटा भरलाच नाही तरी सबमिट करत आहे तर डेटा आपला ब्लँकली पास होत जातोय आपल्या डेटा बेस मध्ये सो मी हे करू शकते की मी बटनला डिसेबल करून टाकते पूर्ण फॉर्म मधल्या जेवढ्या काही फील्ड कंपल्सरी आहेत माझ्या भरणं त्यांना मी व्हॅलिडेशन देऊन टाकते की ह्या फील्ड तुम्ही भरत नाही तोपर्यंत बटन अनेबल होत नाही ठीक आहे क्लिअर आहे एवढं येस मॅम